नमस्कार मित्रांनो, मी शुभम क्षीरसागर, तुम्ही पाहता मराठी टेक्नो। चला तर सुरू करूया। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेश आणि न्यू एपिसोड मध्ये। आजचा आपला एपिसोड आहे इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवले जातात याविषयी। तर तुम्ही पण त्या प्रकारापैकी एक असाल जे फक्त इंस्टाग्रामवर फोटो बघतात, टाईमपास करतात, फोटोला लाईक करतात, टाईमपास असेल ते व्हिडिओ बघत बसतात नुसते। तर तोच आपला जो वेळ आपण वेस्टेज वाया घालवतो त्याच वेळेचा वापर आपण चांगल्या कामासाठी करू शकतो, जेणेकरून आपले काहीतरी प्रॉफिट व्हावा त्यातून। म्हणजेच इंस्टाग्रामवर तुम्ही स्वतः पैसे कमवू शकता। तुमची कोणती कंपनी नसेल, काही नसेल, काही नसेल, तुम्हाला काही त्यातलं ज्ञान नसेल, तर मी आहे ना, मी सांगतो, तुम्हाला टेन्शन घेऊ नका। तर इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवले जातात? इंस्टाग्रामवर पहिल्यांदा तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करायचे। अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पहिलं एक कॅटेगरी निवडा। तर त्यामध्ये कसं असतं, तुम्ही हॉरर निवडू शकता, कॉमेडी निवडू शकता, परत फनी जे असतात व्हिडिओज, अजून परत आता तुम्ही बघितलं असेल ते कोकिल्या बाबीचं कसं व्हिडिओ बनवला होता, तर त्या टाईपमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। म्हणजे जेणेकरून तुमचं कंटेंट लोकांना आवडलं पाहिजे, किंवा तुम्ही क्यूटोज बनवू शकता, असे स्टेटसचं समजा एखादा चॅनल तयार करू शकता। तर ह्या होते एक्झाम्पल। तर तुम्ही पैसे कसे कमवणार त्यातून? तर ते तीन प्रकारामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता त्यातून। तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे शाउटआउट देऊन। तर शाउटआउट म्हणजे काय? तर तुम्ही यूट्यूबवर तुम्ही ऐकलं असेल कॅरी मिनिटच्या व्हिडिओमध्ये, ते जे जे लाईव्ह चालू असताना त्याला सुपर चॅटमध्ये मेसेज येतात की शाउटआउट द्या, शाउटआउट द्या। आमचा शाउटआउट म्हणजे त्यांचं तो नाव घेतो, त्याला शाउटआउट देणं म्हणतात। तर शाउटआउट देऊन पैसे कसे कमवले जातात इंस्टाग्रामवर? तर असे की तुमच्या चॅनलचे तुम्ही एक चांगलं चॅनल म्हणतो पेज क्रिएट करायचं। तुमचं एक मस्त पेज क्रिएट झाल्यानंतर त्यावर तुमचे फॉलोअर्स वाढतील अशा प्रकारचं कंटेंट टाका जे लोकांना आवडलं पाहिजे। तर आत्ता सध्या लोकांना ॲडल्ट कंटेंटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर ॲडल्ट कंटेंटसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामध्ये, त्याचासुद्धा वापर करू शकता। ॲडल्ट कंटेंट म्हणा, परत कॉमेडी, हॉरर आलं, फोटोग्राफी आली, परत फनी व्हिडिओज असतात, मेमेज असतात, तर त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या चॅनलवर ट्रॅफिक वाढवू शकता, तुमचे फॉलोअर्स इन्क्रीज करू शकता। हां, आता बाबा तुम्हाला वाटतंय की माझे फॉलोअर्स खूप मस्त झालेले आहेत, छान झालेले आहेत फॉलोअर्स, आता मी पैसे कमवू शकतो। तर तुमचे आता फॉलोअर्स 1 मिलियनवर जेव्हा जातील किंवा 2 मिलियन जास्त जेव्हा फॉलोअर्स असतील, तर आता ज्यांचे तुमच्यासारखे जे नवीन चॅनल नवीन पेज तयार करतायत इंस्टाग्रामवर पैसे कमवण्यासाठी, त्यांना पण आशा आहेत पैशाची, तर ते तुमच्याशी संपर्क साधतील बिझनेससाठी, जेणेकरून ते काय म्हणतील, बाबा तुमच्या पोस्टमध्ये आमची एखादी पोस्ट सोडा, कॅप्शनमध्ये आम्हाला मेन्शन करा, जेणेकरून आम्हाला फॉलो करा असं सांगा तुम्ही, जेणेकरून आमच्या पण पेजवर जास्तीत जास्त फॉलोअर्स होतील, वाढतील, आणि आम्हाला पण थोडाफार मनी होईल, येईल, इन्कम होईल आमचा पण। तर हे असं असतं शाउटआउट देणं, म्हणजे की आपल्या पोस्टमध्ये त्यांना मेन्शन करणं किंवा त्यांची पोस्ट आपल्या पेजवर सोडणं, ते मेन्शन करून त्यांचं नाव तिथं शाउटआउट दिलं गत करायचं, जेणेकरून ते आपल्याला सुद्धा प्रॉफिट होतो, ते आपल्याला पे करतात त्या बदल्यात, ना आपण पैसे घ्यायचेच त्यांच्याकडून त्यासाठी, फुगाट आपण कोणाचं जाहिरात करणार आहे का नाही। तर हा होता पहिला प्रकार, म्हणजे शाउटआउट देऊन आपण पैसे कमवू शकतो। तर दुसरा प्रकार म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग। तर ॲफिलिएट मार्केटिंग हे इंस्टाग्रामवर कसं करणार आपण? तिथं जर कॅप्शनमध्ये कोणत्या लिंकसुद्धा देता येत नाही, तर ॲफिलिएट मार्केटिंग कसं करायचं? आपल्या चॅनलचं सांगितलं पहिल्या प्रकारात की चॅनलची ग्रोथ करायची आपल्या अगोदर, जास्तीत जास्त जेवढे फॉलोअर्स होते तेवढे फॉलोअर्स करायचे। फॉलोअर्स झाल्यानंतर नी तुम्हाला माहीत असेल एक डायलॉग की जिसके पास जनता आहे उसी की सब सुनता आहे, हे माहीत असेल तुम्हाला, तर ते लक्षात ठेवा। तुमच्याकडे जनता असली पाहिजे, जास्तीत जास्त फॉलोअर्स तुमचे असले पाहिजेत, जेणेकरून तुमच्याकडे जास्तीत जास्त फॉलोअर्स येतील आणि कंपनी पण येतील। तुम्ही दुसऱ्या पेजवर किंवा ब्लॉगवर तुमची लिंक देऊ शकता तिथं बायोमध्ये, तिथं जाऊन ते शॉपिंग करू शकतात, ॲफिलिएट मार्केटिंगचा तुम्ही तसा यूज करू शकता। म्हणजे बायोमध्ये जाऊन तुम्ही लिंक द्यायची तुमच्या ब्लॉगची किंवा तुमचा यूट्यूब चॅनलची, त्याची किंवा एखादी वेबसाईट क्रिएट केली असेल तुम्ही ॲफिलिएटसाठी, ई कॉमर्स वेबसाईट, तर त्याची लिंक द्या, तिथे ॲफिलिएट मार्केटिंगचे तुम्ही प्रोडक्ट्स ॲड करा, फ्लिपकार्टचे किंवा
ॲमेझॉनचे, तर ते नस ते जर सोडलं तरी अजून भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, ते ॲफिलिएट मार्केटिंगची सुविधा प्रोव्हाइड करतात, तर त्यातून सुद्धा तुम्हाला खूप सारा इन्कम होऊ शकतात आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज ते आपल्याला देतात, तर त्याचा वापर करून घ्या. हे होतं दुसरं ॲफिलिएट मार्केटिंगचं. तिसरं म्हणजे हे खूप भारी आहे, तर यात कसं आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टीविषयी तुम्हाला भरपूर माहिती आहे, म्हणजे जसं की ब्लॉगिंग असेल किंवा फोटोशॉपचे ट्युटोरियल असतील किंवा आफ्टर इफेक्ट असेल किंवा यूट्यूबचे जे तुम्हाला माहीत असेल, यूट्यूबवर अकाउंट क्रिएट कसं करतात, तिथून ते 1 million फॉलोअर्स म्हणजे आपले सबस्क्रायबर कसे करायचे, हे जे तुम्हाला सांगायचं असेल, म्हणजे जे जे फंडामेंटल गोष्टी आहेत, सिक्रेट तुम्हाला माहीत असतील, टॅग कोणते टाकायचे, कुठलं काय काय करायचं, लिंक कसे प्रोव्हाइड करायचे, कसं काय काय, तर ते पैसे म्हणजे त्याचा एक कोर्स तुम्ही सेपरेट तयार करा PDF फाईलमध्ये आणि तो तुम्ही इंस्टाग्रामवर बायोमध्ये लिंक देऊ शकता त्याची. आणि ते इंस्टामोजो म्हणून एक वेबसाईट आहे, त्यावर सुद्धा एक मी व्हिडिओ बनवेल, त्यावर कसं काय अकाउंट क्रिएट करायचं, कसं आपलं प्रोडक्ट ॲड करायचं, त्यांना पण त्यातले पर्सेंटेज जातात थोडेफार, तर त्यातून तुमचा ते कोर्स विकत घेऊन सुद्धा खूप सारे तुमचा इन्कम होऊ शकतो. जेव्हा तुमचे फॉलोअर्स खूप सारे असतील ना, तर तुमचं प्रोडक्ट ते विकत घेणार आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे. आता सध्या सगळीकडं काय चाललं आहे, पैशाची तंगी चालू आहे सगळ्यांची, सगळे धंदे बिंदे सगळे स्टॉप झालेले आहेत, सगळ्यांचं कसं झालेलं आहे, खिशाला बोळ पडल्यागत झालेलं आहे. मग त्यात तुम्ही त्या सगळेजण काय शोधत असतात यूट्यूबवर, की हाऊ टू अर्न मनी, पैसे कसे कमवले जातात, इंस्टाग्रामवर फेसबुकवर कसे पैसे कमवले जातात. आत्ता या आत्ता लॉकडाऊनमध्ये इतके अपार्ट चॅनल क्रिएट झाले आहेत ना यूट्यूबवर, की धुमाकूळ झालेला आहे. जो तो यूट्यूबवर येतो आहे, स्वतःचं नॉलेज सगळ्यांसोबत वाटतो आहे आणि त्यातून सुद्धा स्वतःचं अर्निंग करतो आहे. एका एका दोन दोन दिवसात काही काही चॅनलनी त्यांचं मॉनिटायझेशन चालू झालेलं आहे. तर तुम्ही का नाही करू शकत, तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलोअर्स वाढा, तिथून पैसे कमवा. अजून भरपूर काही आयडियाज आहेत पैसे कमवण्याच्या, त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याची माहिती कळली असेल, तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि जर काही कळलं नसेल तर कमेंट करा खाली. आणि आपल्या चॅनल तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन आणि पहिली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय महाराष्ट्र.